हॅलो डियर स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज क्लिअरली ऐकू येतोय का? प्लीज मला चॅट सेक्शन मध्ये सांगा. मी माझ्या बाजूनेही चेक करतो एकदा, जस्ट अ मिनिट. येस, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज क्लिअरली ऐकू येतोय, क्या बात आहे. काय म्हणता बच्चा पाटी, कसे आहात सर्वजण? जस्ट अ मिनिट बाळांनो. मोबाईल मी जवळ घेऊन घेतला मला कमेंट्स रीड करण्यासाठी. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. एक दोन मिनटं थांबूया, आपण सेशन सुरू करतोय सो दॅट अदर स्टुडंट्स पण आपल्यासोबत जॉईन होतील, कारण की मी एक 3 मिनटं लवकर सुरू केलं आहे सेशन. राईट, गुड मॉर्निंग. सो बच्चापाठी, तुमच्यापैकी किती जणांना हा चॅप्टर अवघड वाटतो? अरे बापरे, भली मोठी लिस्ट आहे आपल्याकडे. लिस्ट तर खूपच मोठी आहे आपल्याकडे. एवढा अवघड वाटतो हा चॅप्टर? बापरे. वेलकम सौरभ, वीरेंद्र, सौरभ, शोहनाज, शालिक, विराज, वेलकम. वेलकम वेलकम बच्चे पाटे. खूप हार्ड वाटतो? नाही नाही, एवढं टेन्शन घेऊ नका. मी परत एकदा सांगतो, एवढं टेन्शन नका घेऊ. येस, क्या बात आहे. मी एकदम मजेत आहे बाळांनो, तुम्ही कसे आहात सर्वजण? हो, हे लेक्चर केल्यावर नक्कीच वाजेल बाळांनो, तुम्हाला हा चॅप्टर नक्की सोपा वाटेल. सो चला आपण लेक्चर सुरू करूया बच्चोपाटी. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. मला माहिती आहे सकाळी उठण्याची सवय नाही आहे तुम्हा लोकांना, पण म्हटलं चला सवय लावूया मुलांना आणि थोडं सकाळी लवकर उठवूया. सो बाळांनो, या ठिकाणी आपण एक वन शॉट लेक्चर कम्प्लीट करतो आहोत. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हा तुमचा चॅप्टर आहे. थंबनेलमध्ये फक्त रेस्पिरेशन हे नाव आहे. सो रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर असं पूर्ण नाव आहे आणि पेज नंबर 151 तुम्हाला हा चॅप्टर दिलेला आहे. चॅप्टर नंबर 13 आहे, हा तुमचा क्लास 11 चॅप्टर आहे. राईट, डन. एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे, परीक्षेच्या दृष्टीने खूप सारे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला या चॅप्टरमधून विचारले जाऊ शकतात, त्यामुळे या चॅप्टरची तयारी एकदम व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे. राईट, येस. ओके, ग्रेट. सो गुड मॉर्निंग बच्चा पार्टी. या ठिकाणी आपण आज क्लास 11 रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हा चॅप्टर सुरू करतो आहोत वन शॉट लेक्चरसाठी. सो बच्चा पार्टी, हाऊ इज द जोश? उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं, देने वाले हजार खुशियां दे आपको, आपका दिन शुभ हो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग योगेश, गुड मॉर्निंग. खूपच छान कोट टाकलाय सकाळी सकाळीच तू. राईट,
डन, क्या बात आहे. सगळ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे, आपण सेशन सुरू करूया. राईट, तोपर्यंत बाकीचे विद्यार्थी जॉईन होतील, सगळ्यांचा जोश हाय आहे. बच्चो पार्टी, तुम्ही तयारी करू शकता महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेची, ती पण अन अकॅडमी सोबत. मी आहे तुमचा बायोलॉजी एज्युकेटर, माझं नाव आहे दिगंबर माळी आणि मी मागच्या 8 वर्षांपासून मुलांना HSC क्लास 11 आणि HSC क्लास 12 गाईड करतो आहे, मोटिवेट करतो आहे, त्यांच्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी हेल्प करतो आहे. सो तुम्हीसुद्धा बाळांनो, जर तुमच्या एक्झाम्स क्रॅक करू इच्छित असाल तर माझे फ्री स्पेशल लेक्चर्स जे यूट्यूबवर होत आहेत किंवा अन अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर माझे फ्री स्पेशल लेक्चर्स असतात, ते नक्की अटेंड करत चला आणि तिथे जाऊन मला फॉलो करायला विसरू नका. या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन्स चॅनलचे येत राहतील. राईट, आज आपण काय करतो आहे, आज आपण बाळांनो रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर या चॅप्टरचं 1 शॉट लेक्चर घेतो आहोत. ओके, या अगोदर आपण ह्युमन न्यूट्रिशन आणि बायोमॉलिक्युल या चॅप्टरचे सुद्धा 1 शॉट लेक्चर्स कम्प्लीट केलेले आहेत क्लास 11 आणि बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचं क्लास 12 1 शॉट लेक्चर आपण कम्प्लीट केलेला आहोत. राईट, डन, क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा सेशनला सुरुवात करूया. ओके बच्चा पार्टी, या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला जो दिलेला आहे तो आहे फॉर्मेशन ऑफ ATP. तो तर मी घेणारच आहे, पण त्या अगोदर रेस्पिरेशन का गरजेचं आहे, रेस्पिरेशनचं अल्टिमेट एम आहे बाळांनो एनर्जी प्रोड्यूस करायची. काय प्रोड्यूस करायची? एनर्जी प्रोड्यूस करायची. आपण दररोज जे काही कंझ्युम करत असतो, बरोबर आहे, त्यामध्ये फूड आलं किंवा काही लिक्विड ड्रिंक्स आलेत. सो बाळांनो, याच्यामध्ये डिफरंट सबस्टन्सेस असतात ज्यांना आपण बायोमॉलिक्युल असं म्हणतो. जेव्हा आपण यांना कंझ्युम करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये बाळांनो याचं स्टेप वाईज ब्रेकडाऊन केलं जातं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स आणि मग तिथे एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी आपल्या बॉडीमध्ये यूज केली जाते जर गरज असेल तर, अदरवाईज गरज नसेल तर ती स्टोअर केली जाते इन द फॉर्म ऑफ ATP ॲडेनोसाईन ट्राय फॉस्फेट. ही एनर्जी स्टेप वाईजच का रिलीज केली जाते? कारण की जर ॲट अ टाईम जर एनर्जी रिलीज झाली बाळांनो तर त्या ठिकाणी ज्या सराउंडिंग टिश्यूज असतात जिथे एनर्जी रिलीज झालेली आहे तिथे डॅमेज होऊ शकतो. सगळ्यांना माहिती आहे दिवाळीच्या वेळेस क्रॅकर्स आपण सगळेजणं फोडत असतो. फोडतात का? नाही ना. हां, दिवाळीच्या वेळेस क्रॅकर्स फोडायचे नसतात, पण फोडताना बघितलेले असतील. सो ज्यावेळेस क्रॅकर्स ज्यावेळेस फुटतात त्यावेळेस एकाच वेळेस एनर्जी रिलीज होते. सो लाईट एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड हे सगळं एकाच वेळेस प्रोड्यूस होतं. तर इमॅजिन करा बॉडीमध्ये असं झालं तर, जर ह्यूज अमाऊंटमध्ये एनर्जी एकाच वेळेस रिलीज झाली तर बॉडीमध्ये किती मोठा डॅमेज होऊ शकतो, बरोबर. हा डॅमेज टाळण्यासाठी बॉडीमध्ये एनर्जी ही स्टेप वाईज मॅनरमध्ये तयार केली जाते, रिलीज केली जाते. आय होप सगळ्यांना कळालं आहे राईट रिझन फॉर वाय एनर्जी इज रिलीज्ड इन अ स्टेप वाईज मॅनर. इज दॅट क्लिअर टू एव्हरी वन? सगळेजण इथपर्यंत पोहोचले आहेत? क्लिअर. वेलकम मार्या, सायली, श्वेता, साक्षी, सोहेल, प्रियंका, सेजल, सौरभ, प्रीती, शंभुराज, निकिता, गौरव, गुड मॉर्निंग, वेदांत, गुड मॉर्निंग. सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत मी. सागर, वेलकम. आता आपण सुरुवात करूया फॉर्मेशन ऑफ ATP या टॉपिकपासून. बाळांनो, फॉर्मेशन ऑफ ATP यालाच म्हणायचं फॉस्फोरायलेशन. काय म्हणायचं? फॉस्फोरायलेशन म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये ATP तयार करण्याची प्रोसेस म्हणजे फॉस्फोरायलेशन. समजले? हे फॉस्फोरायलेशन बाळांनो 3 प्रकारचं असतं. पहिलं आहे फोटो फॉस्फोरायलेशन, दुसरं असतं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि तिसरं असतं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. बरोबर आहे. आता आपण सुरुवात करूया फोटो फॉस्फोरायलेशनपासून. बाळांनो, हे जे फोटो फॉस्फोरायलेशन आहे हे ॲक्च्युली आपल्यामध्ये नाही होत. कोणामध्ये होतं? हे होतं बाळांनो प्लांट्समध्ये. ठीक आहे, प्लांट्समध्ये. फोटो म्हणजे काय रे? लाईट. सो प्लांट्स काय करतात बाळांनो? विथ द हेल्प ऑफ सनलाईट त्या ठिकाणी एनर्जी प्रोड्यूस करतात, म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. सो लाईट एनर्जीचं कन्वर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. ठीक आहे, आणि यासाठी मदत लागते पिगमेंट्सची, त्यांना आपण क्लोरोफिल ए पिगमेंट्स असं म्हणतो. त्यामुळे या चॅप्टरमध्ये आपण
फोटोफॉस्फोरायलेशनबद्दल अजिबात बोलणार नाही आहेत, कारण की हे सगळं काही तुम्हाला फोटोसिंथेसिस या चॅप्टरमध्ये आहे. ज्यावेळेस मी फोटोसिंथेसिस शिकवेल त्यावेळेस तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. डन, पुढे जाऊया. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो, मला माहिती आहे. त्यांना नाही कळत की सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणजे काय आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे काय. बरोबर आहे का? आय एम राईट ऑर रॉंग की तुम्हाला नाही कळत ना? या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं का तुमचं? जर होत असेल तर सांगा मला. होतं? येस, व्हेरी गुड. बघा आता काय आहे हे समजून सांगतो. याच्यामध्ये ना तुम्हाला डायरेक्ट लक्षात काय ठेवायचं माहिती का? तुम्हाला एडीपी माहिती आहे ना? एडीपी म्हणजे ॲडेनोसाईन डायफॉस्फेट. या ॲडेनोसाईन डायफॉस्फेटचं बाळांनो डायरेक्ट फॉस्फोरायलेशन होतं. डायरेक्ट फॉस्फोरायलेशन होतं म्हणजे काय? बघा, हा जो एडीपी आहे ना हा डायरेक्टली कन्वर्ट होतो एटीपीमध्ये. बरोबर आहे. आता तुम्ही बघा, बऱ्याच वेळेस जेव्हा आपण ग्लायकोलायसिस स्टडी करतो किंवा क्रेब सायकल स्टडी करतो, ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये पुढे येणार आहे, सो त्या ठिकाणी आपण बघत असतो असं काहीतरी दिलेलं असतं की एडीपी इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू एटीपी असं दिलेलं असतं ना. कधी कधी एक मॉलिक्यूल असतो, कधी कधी दोन मॉलिक्यूल पण असतात. सो आपल्याला नाही कळत की हे एक्झॅक्टली काय आहे. सो बाळांनो यालाच तर म्हणायचं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. म्हणजे काय झालं की एडीपी जो आहे ह्या एडीपीला डायरेक्टली कन्वर्ट केलं गेलं एटीपीमध्ये. आता मला सांगा, या एडीपीकडे किती फॉस्फेट आहे? दोन आहेत. एटीपीकडे किती आहेत? तीन आहेत. म्हणजे काय कमी आहे? एक फॉस्फेट कमी आहे. सो या एडीपीमध्ये आपल्याला एक फॉस्फेट ॲड करावा लागणार आहे. एक फॉस्फेट काय करावं लागणार आहे बाळांनो? ॲड करायला लागणार आहे. ओके, सो तो फॉस्फेट मी ॲड करणार, पण तो फॉस्फेट मला कोणाकडून तरी आणावा लागेल ना. म्हणजे मी तो एखाद्या सबस्ट्रेटकडून आणणार आणि मग तो फॉस्फेट या एडीपीमध्ये जर मी ॲड केला तर डायरेक्टली या एडीपीचं कन्वर्जन एटीपीमध्ये होतं. बरोबर आहे. हो श्वेता बाळा, करू शकता तुम्ही, राईट. सो तुम्ही डायरेक्टली काय केलं? एडीपीला एटीपीमध्ये कन्वर्ट केलं. बरोबर आहे. मग तुम्ही आता म्हणाल की सर हे कुठे होतं एक्झॅक्टली, है ना? हे तुम्हाला माहिती पाहिजे हे कुठे होतं. तर बाळांनो हे होत असतं कुठे होतं बाळांनो? येस, सायटोसॉलमध्ये. कुठे होतं? सायटोसॉलमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये. सो हे तुम्हाला विचारतील, सायटोसॉल म्हणजे सायटोप्लाझममध्ये होतं आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होतं. लक्षात राहील? कन्फर्म एव्हरीवन? सगळ्यांना आता सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनचा कन्सेप्ट क्लिअर झाला आहे? नक्की. डन. ओके, चला आगे जायंगे. आता उरला प्रश्न ऑक्सिडेटिव्हचा. आता हे ऑक्सिडेटिव्ह काय असतं, नाही का? हे तर आपल्याला माहिती आहे की फॉस्फोरायलेशन म्हणजे एटीपी तयार करायचं. सो डायरेक्ट फॉस्फोरायलेशन म्हणजे डायरेक्ट एटीपी बनवलं. आता ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे आणि मग एटीपी तयार होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे, राईट. म्हणजे नेमकं काय? बघा, एकदम सिंपल आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना काही सबस्ट्रेट माहिती असतील. कुठले? बघा, एन ए डी एच टू हे माहिती आहे. बरोबर आहे. किंवा एफ ए डी एच टू हे माहिती आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो क्रेब सायकलमध्ये किंवा ग्लायकोलायसिसमध्ये असं दिलेलं असतं. बघा, एन ए डी एच टूचं कन्वर्जन झालं एन ए डीमध्ये. दिलेलं असतं की नसतं दिलेलं? दिलेलं असतं. म्हणजे नेमकं काय झालं? तर बाळांनो या ठिकाणी या एन ए डी एच टूचं ऑक्सिडेशन झालं. काय झालं? ऑक्सिडेशन झालं. आणि ऑक्सिडेशन ज्यावेळेस होतं बाळांनो, राईट, ऑक्सिडेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस इथे बाळांनो एनर्जी रिलीज होते. काय रिलीज होते? एनर्जी. समजलं? आणि या एनर्जीच्या मदतीने एटीपी बनवले जातात. या एनर्जीच्या मदतीने एटीपी बनवले जातात. असं जर कुठे होत असेल तर याला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं म्हटलं जातं. म्हणजे ऑक्सिडेशनमुळे एटीपी तयार झालेले आहेत. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? मग तुम्ही म्हणाल सर या दोघांसाठी सेम एटीपी तयार होतात का, याच्यासाठी आणि याच्यासाठी? तर नाही बाळांनो. एन ए डी एच टूचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा तीन एटीपी तयार होतात. किती एटीपी तयार होतात? तीन तयार होतात. आणि जेव्हा एफ ए डी एच टूचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस दोन एटीपी तयार होतात. हे तुम्हाला पुढे लागणार आहे, त्यावेळेस प्लीज विचारू नका सर हे तीन आणि दोन कसं काय आले. तर हे तुम्हाला मी समजावून सांगतो इथे
की ज्यावेळेस एन ए डी एच टूचं ऑक्सिडेशन होईल तेव्हा तुम्हाला 3 ए टी पी मिळतील आणि एफ ए डी एच टूचं जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला 2 ए टी पी मिळतील. हे विसरायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. राईट एव्हरीवन, क्लिअर? सगळेजण पोहोचत आहेत ना माझ्याबरोबर? सगळ्यांना ही स्लाईड आणि याच्यावरचं कंटेंट कळालं का? मला प्लीज क्विक रिप्लाय द्या बरं फटाफट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अपेक्षा करतो की सगळ्यांनी लाईक बटन हिट केलेलंच असेल. तुमच्या लाईक्स माहिती आहे ना माझ्यासाठी कसलं काम करतात? एनर्जीचं काम करतात. एनर्जीचा चॅप्टर आहे बॉस, एनर्जी नको का माझ्याकडे? ठीक आहे, बरं, येस, चालत आहे. पेशन्स ठेवा बाळांनो, स्लोली स्टेडीली आपण पूर्ण चॅप्टर कम्प्लीट करणार आहोत. बिलकुल घाई करू नका. घाई, अति घाई संकटात नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण माझं थोडं वेगळं आहे. अति घाई प्रायव्हेट कॉलेजला नाही, मग जायचं असेल तर घाई करा, काही प्रॉब्लेम नाही. स्लोली स्टडीली कन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे? राईट, चल आगे जायंगे. बरं, काही जण म्हणतात एक्सप्लेन करा, रिपीट करा. बरं, शॉर्टमध्ये सांगतो. फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये, म्हणजे ए टी पीमध्ये होतं, पण हे प्लांट्समध्ये होतं, आपल्याला याच्याशी काही संबंध नाही आहे. सबस्ट्रेट लेवल म्हणजे डायरेक्ट एडीपीचं कन्वर्जन एटीपीमध्ये होतं, मग एक एक्स्ट्रा फॉस्फेट कोणाकडून तरी मिळवला जातो, याला म्हणायचं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन, बरोबर आहे? आणि ज्यावेळेस हे जे सबस्ट्रेट आहे, एन ए डी एच टू किंवा एफ ए डी एच टू यांचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं, त्यावेळेस एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते, याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. क्लिअर? राईट, डन, येस. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेत, ओके बाळांनो, ज्यावेळेस सेशन्स सेव्ह होईल तर ते सेशन प्लीज रेकॉर्डेड बघा. तुमचा जर कन्सेप्ट अजूनही क्लिअर झाला नसेल फॉर्मेशन ऑफ एटीपीचा, राईट, कारण की आपलं वन शॉट लेक्चर आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं पुढे जायला लागणार आहे. ओके, चालतं आहे, ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला या ठिकाणी ॲनारोबिक रेस्पिरेशन हे कंप्लीट करून देतो आहे पहिले अगोदर, ठीक आहे? त्यासाठी सगळ्यांनी ही भयंकर डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमधली बघितली असेल. बघितली की नाही बघितली? बघितली, ठीक आहे. ही डायग्राम मी घेतलेली आहे बाळांनो तुमच्या क्लास 11 महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बायोलॉजीचं जे टेक्स्टबुक आहे त्यामधल्या रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर या चॅप्टरमधून, पेज नंबर 151 आहे. ज्यांना कोणाला ही डायग्राम बघायची असेल तुम्ही क्लास 11 टेक्स्टबुकमधून बघू शकता. आता ही डायग्राम कसली आहे? तर ही डायग्राम आहे ग्लायकोलायसिसची. कसली आहे? ग्लायकोलायसिसची. काय होतं याच्यामध्ये? याच्यामध्ये एकदम सिम्पल लक्षात ठेवायचं, हा जो ग्लुकोज आहे ना ज्याच्यापासून सुरुवात झाली आहे, ठीक आहे, या ग्लुकोजचं बाळांनो ब्रेकडाऊन होतं स्टेपवाईज मॅनरमध्ये, ठीक आहे, आणि फायनली तुम्हाला पायरुविक ॲसिड मिळतं. काय मिळतं? पायरुविक ॲसिड मिळतं, ओके, राईट. पायरुविक ॲसिड तुम्हाला इथे खाली दिलेलं आहे बघा, सगळ्यात शेवटी पायरुविक ॲसिड दिलेलं आहे. डायग्राम सगळ्यांच्या समोर जर असेल तर बेटर होईल अंडरस्टँडिंगला, ठीक आहे, राईट. ही डायग्राम काहीच कळत नाही, बरं समजावून सांगूया. सो या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर एका ग्लुकोजपासून सुरुवात केली आहे आपण, ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर एकच काय कळतं तुम्हाला एका ग्लुकोज आहे, तर इथे बघा ना बाळांनो, इथे दिलेलं आहे ग्लुकोजच्या शेजारी ब्रॅकेटमध्ये 6 carbon आणि 1 molecule असं दिलेलं आहे, बरोबर, राईट. सो 6 carbon आणि 1 molecule असं दिलेलं आहे ना, ठीक आहे. आणि हा जो पायरुविक ॲसिड आहे बाळांनो, हा पायरुविक ॲसिड जेव्हा शेवटी तयार होतो इथे दिलेलंच नाही आहे, तर याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं 3 carbon आणि 2 molecule. शेवटी पायरुविक ॲसिडचे किती मॉलिक्युल तयार होतात? 2 molecule तयार. इथे 2 molecule येतील ना बाळांनो, दिलेलं नाही टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला, ते ॲड करून घ्या. होतं असं कधी कधी? सो 2 molecules पायरुविक ॲसिडचे तयार होतील, याच्यात 6 carbon असेल, याच्यात 3 carbon असेल. इथपर्यंत क्लिअर झालं आहे? राईट एव्हरीवन, ओके वैष्णवी, क्या बात आहे, ग्रेट. बरं, आता बघा, जर तुम्ही MHT CET विचार करत असाल तर तुम्हाला ही सगळी डायग्राम लर्न करायची आहे का? हो, लर्न करायची. आता या डायग्राममध्ये तुम्हाला काही बेसिक स्टेप्स अगोदर माहिती पाहिजे. या डायग्राममध्ये तुम्ही जर बघितलं बाळांनो तर बघा, ही पहिल्यापासून ते इथपर्यंत ज्या स्टेजेस आहे, ठीक आहे, ही एक स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे, ओके, राईट, हां, ही दुसरी स्टेप इथून सुरू झाली. एकच मिनटं हा बाळांनो, ते काय झालं, इकडे मी लिहिलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं लिहायला मला हे होतं आहे. एकच मिनिट, बघा, ही पहिली फेज असते इथून इथपर्यंत, ठीक आहे, पिवळा रंग दिसत असेल, आणि इथून दुसरी इथपर्यंत शेवट. टोटल 10 phases आहे, त्याला आपण 2 parts डिवाईड करतो. हा पार्ट 1 आहे
आणि हा पार्ट टू आहे. कधी कधी परीक्षेला विचारतात की काय असतं बाबा पार्ट वन आणि पार्ट टू, तर पार्ट वन जी असते ठीक आहे, सो ही प्रिपरेटरी फेज असते. प्रिपरेटरी फेज असते आणि हा पार्ट टू जो आहे बाळांनो याला क्लिवेज क्लिवेज अँड पे ऑफ फेज म्हणतात. कोणती फेज म्हणतात? पे ऑफ फेज म्हणतात, बरोबर आहे. आता मी तुम्हाला इथे थोडंसं पाठांतराचं काम देतोय, सगळेजण लक्ष देतील हा व्यवस्थितपणे, कारण की मी कितीही जीव तोडून शिकवलं तरी ते तुमच्या पाठांतरावरच अवलंबून असणार आहे. यात तुम्हाला दोन चार गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या तुम्हाला इथे साईडला मी लिहून देतो. सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, तुमचा हा पूर्ण पाथवे पाठ पाहिजे. ग्लुकोज, ग्लुकोज सिक्स फॉस्फेट, फ्रुक्टोज सिक्स फॉस्फेट, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, अशा सगळ्या स्टेप्स तुमच्या पाठ पाहिजे. स्टेप्स तुमच्या लर्न पाहिजे, याला शॉर्टकट नाही आहे, हे तुम्हाला करावंच लागणार आहे. दुसरा पॉईंट बाळांनो जो तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे, या प्रत्येक स्टेपमध्ये बघा एन्झाईम्स यूज केले गेलेले आहेत ठीक आहे. सो हे एन्झाईम्स तुमचे पाठ पाहिजे, एन्झाईम्स तुमचे पाठ, कारण याला याला ऑप्शनच नाही आहे, पाठांतर तुमचं पाहिजेलच. तिसरा विषय असा आहे की कुठे कुठे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन झालेलं आहे, कुठे कुठे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालेलं आहे, कुठे कुठे ATP वापरला गेलेला आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे ATPशी रिलेटेड जेवढे पण गोष्टी या पाथवेमध्ये तुम्हाला दिसत आहेत या तुमच्या लर्न पाहिजे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट, या पाथवेमध्ये कुठे कुठे MG+ वापरला गेलेला आहे त्याचे नंबर्स तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे को फॅक्टर्स ज्यांना म्हणतो आपण, ते को फॅक्टर्स तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती पाहिजे. ते सर सगळं असतं माहिती पाहिजे, आता काय करू? हो बाळांनो, त्याला ऑप्शनच नाही आहे, कारण तुम्हाला क्वेश्चन ज्यावेळेस परीक्षेला येईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट कन्फ्यूज होऊन जाणार, तर तुमचा पाथवे व्यवस्थित पाठ नसेल तर. समजतंय मला काय म्हणायचं आहे? राईट, डन, ओके. सो त्याच्यामुळे याला ऑप्शनच नाही आहे. तुम्ही 2-4 वेळेस व्यवस्थितपणे लिहा, रिवाईज करा आणि थोडंसं काही गोष्टी समजून घ्या ज्या तुम्हाला समजावून सांगतो मी इथे. आता बघा, तुम्ही जर स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 3 बघितली, बरोबर आहे, म्हणजे ही स्टेप नंबर 1 आहे आणि स्टेप नंबर 3 आहे. सो 1 आणि 3 स्टेपला ATP यूज झाला आहे बाळांनो, म्हणजे ATPचं कन्वर्जन ADPमध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर 3, बरोबर आहे, राईट. हां, सो तुम्ही काय लक्षात ठेवायचं बघा, ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं की 1 आणि 3 ATP यूज झाला आहे, बरोबर आहे. बरं, ATP तयार कुठे झालं आहे हे पण माहिती पाहिजे, म्हणजे सबस्ट्रेट लेवलने बोलतो आहे आम्ही. सो ADPचं कन्वर्जन ATPमध्ये हे असं कुठे झालेलं आहे? सबस्ट्रेट लेवल, म्हणजे दोन ATP मध्ये कुठे कन्वर्ट झाले बघा. तुम्ही जर बघितलं तर स्टेप नंबर 7 आहे आणि स्टेप नंबर 10 आहे, बरोबर. सो इथे लिहून ठेवा 7 अँड 10, हे तुम्ही आजच पाठ करून टाका असं, म्हणजे नंतर गरज नाही तुम्हाला. स्टेप नंबर 7 आणि स्टेप नंबर 10 झालं, ठीक आहे. बरं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन कुठल्या स्टेपला झालं आहे? म्हणजे NADचं कन्वर्जन NADH2 असं दिलेलं आहे ना तुम्हाला. तुम्ही म्हणाल सर मागे तर तुम्ही NADH2 याच्यामध्ये दिलेलं आहे. हो बाळांनो, हे तेच आहे, फक्त हे रिव्हर्स आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण की हे आपण रिजनरेट करतो ATS मध्ये, ठीक आहे. सो हे झालेलं आहे तुमचं स्टेप नंबर, कितव्या स्टेपला झालेलं आहे बाळांनो? हे तुमचं झालेलं आहे स्टेप नंबर 6 मध्ये, ठीक आहे, राईट. सो 2 याचं कन्वर्जन 2 बघा, म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी कॅल्क्युलेशनच करायचं ठरवलं तुम्हाला इथे दिसू शकतं, इथे 2 ATP यूज झाले म्हणून त्यांना -2 म्हणतो मी. इथे 2 आणि 2 म्हणजे इथे 2 प्रोड्यूस झाले, ठीक आहे, 2 स्टेपला झाले, म्हणजे 4 ATP प्रोड्यूस होणार, ठीक आहे, 4 प्रोड्यूस होणार, बरोबर ना. 7 नंबरला 2 झाले, 10 नंबरला 2 झाले, 2+2 4 झाले. आणि इथे बघा बाळांनो, NADH2 कन्वर्जन NAD झालेलं आहे, बरोबर ना. सो एकापासून 3 ATP मिळतात, सो 2 वेळेस कन्वर्जन झालं म्हणजे 6 ATP. सो 6+4 10 ATP, त्यातून -2 केले म्हणजे नेट ATP तुम्हाला जे ग्लुकोज म्हणजे ग्लायकोलायसिसमध्ये विचार मिळतात ते किती असतात? 8 ATP असतात, नेट ATP, राईट. नेट ATP तुम्हाला 8 मिळतील बाळांनो, राईट, डन, क्लिअर झालंय, येस, ॲब्सोल्युटली. हे सगळ्यांना कळालं का डोक्यावर गेलं? पुन्हा एकदा रिपीट करतो, पहिल्या स्टेपला आणि तिसऱ्या स्टेपला, ठीक आहे, ATP यूज झाला म्हणजे -ATP, बरोबर आहे. 6 नंबरच्या स्टेपला तुम्ही जर बघितलं तर NADचं कन्वर्जन NADH2 आहे, म्हणजे एकापासून 3 ATP मिळतात, पण इथे 2 NAD आहेत म्हणून इथे तुम्हाला 6 ATP मिळतील. सो 6 ATP, ठीक आहे, हे मिळाले तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमुळे, बरोबर आहे, राईट, ठीक आहे, येस. आणि बघा, 7 नंबरला आणि 10 नंबरला तुम्ही जर बघितलं तर 7 नंबरला काय झालं? 2 ATPचं कन्वर्जन 2 ATP मध्ये, म्हणजे इथे तुम्हाला 2 ATP मिळाले.
टेन नंबरला पण दोन एडीपीचे दोन एटीपी मध्ये, म्हणजे तुम्हाला इथे पण दोन एटीपी मिळाले. आता टोटल एटीपी काउंट करा, इथे दोन इथे दोन, सो टू प्लस टू फोर, फोर प्लस सिक्स टेन, दहा एटीपी मिळाले. दहा मधून हे दोन वजा करावे लागतील कारण की ते वापरले गेलेत, म्हणजे तुम्हाला मिळाले आठ एटीपी. आता यामध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनने किती एटीपी मिळाले, तर मिळाले चार. सबस्ट्रेट म्हणजे डायरेक्ट किती मिळाले, बरोबर आहे. आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनने किती मिळाले, तर सहा मिळाले. दुसरा प्रश्न, आणि नेट एटीपी किती मिळाले, म्हणजे किती शिल्लक राहिले, तर आठ एटीपी. चौथा प्रश्न, किती एटीपी युटिलाइज झाले, दोन एटीपी युटिलाइज झाले. समजलंय? अशा पद्धतीने तुम्हाला ही सायकल किंवा हा पाथवे लक्षात ठेवायचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. दॅट्स इट, बाकी काही करायची गरज नाही आहे. समजलंय सगळ्यांना? कन्फर्म? ठीक आहे, कारण जास्त डिटेलमध्ये जाऊन उपयोग नाही आहे, पोटापाण्यापुरतं एवढं इनफ आहे तुम्हाला. ठीक आहे, आणि या स्टेप्स स्टेप्स लर्न पाहिजे, एन्झाइम्स लर्न पाहिजे, ए टी पी कुठे तयार झाले ते समजावून सांगितलं, आणि कोफॅक्टर्स कोफॅक्टर्सच्या पण स्टेप्स पाठ करून घ्या. वन थ्री, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्यानंतर आहे सिक्स सेवन नाईन आणि टेन, अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहे. राईट, ओके, येस, कन्फर्म, येस, बरोबर. बरं, आता काही मुलांकडे काही ट्रिक्स असतील हे लर्न करण्यासाठी, किंवा काही मुलांनी स्वतः बनवलेल्या असतील, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कसंही लक्षात ठेवा, पण लक्षात ठेवा हे जास्त महत्त्वाचं आहे. समझ में आया? राईट, डन, येस, थँक्यू रामेश्वर, थँक्यू. चला आगे जाणे का? रेडी एव्हरीवन? येस. एम जीसाठी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. एम जी जर तुम्हाला लक्षात ठेवायची असतील तर एक नंबर पाठ करून घ्या, 137 910, म्हणजे 1 3 7 9 आणि 10 नंबरच्या स्टेपला एम जी वापरला गेलेला आहे, आणि झिंक जो आहे तो 6 नंबरच्या स्टेपला वापरला गेला आहे, झेड एन प्लस प्लस. ठीक आहे, हे को फॅक्टर्स विचारले तर विचारू शकतात. तुम्ही म्हणा सर असा प्रश्न येऊन गेला का कधी? हो बाळांनो, येऊन गेलेला आहे. 2015 MSTCET पेपर जो तुमच्याकडे असेल तर एकदा बघा, त्या पेपरमध्ये असा क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डन, क्लिअर, कन्फर्म, ठीक आहे. हां, मी नेक्स्ट ट्रिक कधीतरी नंतर सांगेल, आज आपलं वन शॉट लेक्चर, त्याच्यामुळे मी जास्त काही डिटेलमध्ये याच्यात जात नाही. बरं, आता प्रश्न विचारला जातो की सर ही सायकल जी तुम्ही शिकवता ही कुठे होते, तर ही बाळांनो होते सायटोप्लाझममध्ये. कुठे होते? सायटोप्लाझममध्ये, हे लक्षात ठेवा, हे विसरायचं नाही आहे. क्लिअर, येस. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायझेशन स्टेप कोणती, जिथे डायरेक्ट एटीपी तयार झाला, म्हणजे 7 नंबर आणि 10 नंबर. ठीक आहे, येस. रोल काय आहे यांचा, कोफॅक्टरचा? कालचं लेक्चर अटेंड केलेलं दिसत नाही वाटतं शुभांगी तुम्ही. काल मी शिकवलं होतं कोफॅक्टर्समुळे एन्झाइम्स हे ॲक्टिवेट होत असतात. एन्झाइमला ॲक्टिवेट करण्यासाठी हे कोफॅक्टर गरजेचे असतात, बरोबर आहे. राईट, येस. चला बरं, सगळेजण पोहोचलेत का इथपर्यंत? वॉटर ब्रेक. लेक्चरला जे विद्यार्थी उशिरा आलेले आहेत, ठीक आहे, म्हणून ते कदाचित असा प्रश्न मला विचारत आहेत की सर हे 6 एटीपी कसं काय आले, तर मी त्यांना उत्तर देऊन देतो. हे शिकवलं मी ऑलरेडी, ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मी तुम्हाला हे शिकवलं की जो NAD असतो हा 1 NAD आपल्याला 3 ATP देतो. जर मग 2 असतील तर किती मिळतील? 6 मिळतील की नाही? म्हणून इथे 6 आलं आहे बाळांनो. ठीक आहे, इथे जे 6 लिहिलं आहे मी, हे जे 6 लिहिलं आहे हे त्याच्यामुळेच लिहिलं आहे, कारण की इथे 2 NAD आहे बाळांनो, 2 NAD आहेत. ठीक आहे, डायग्राममध्ये व्यवस्थितपणे तुम्ही बघा, म्हणून 6 ATP. ठीक आहे, म्हणून सांगतो लेक्चर वेळेवरती कनेक्ट करत चला, उशीर करत नका जाऊ. चलो आगे जायंगे, नेक्स्ट. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस ग्लायकोलायसिसची ओव्हरऑल रिॲक्शन विचारली जाऊ शकते. ही सुद्धा इमेज मी बाळांनो क्लास 11 महाराष्ट्र स्टेट बोर्ड बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमधून घेतलेली आहे, पेज नंबर 152. ही पाठ करायची आहे तुम्हाला. बघा, याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शन दिसेल ग्लायकोलायसिसची, की आपण सुरुवात केली ग्लुकोजपासून,
ठीक आहे, माझा पेन दिसणार नाही याच्यावर, एकच मिनटं. आपण सुरुवात केली ग्लुकोजपासून, ठीक आहे. रिॲक्शनमध्ये आपण 2 ATP वापरलेले आहेत, ठीक आहे. 4 ADP पासून आपल्याला 4 ATP मिळालेले आहेत, याला आपण सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन म्हणूया. आणि 2 NAD हे 2 NADH2 कन्वर्ट होतात, याला आपण ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणूया, बरोबर आहे. सो इसके अंदर अपने को मिलेगा 6 ATP, इसके अंदर अपने को मिलेगा 4 ATP, और इसके अंदर अपना यूज हुआ 2 ATP, बरोबर. इथे 2 ATP वापरले गेले, इथे 4 ATP प्रोड्यूस झाले, इथे 6 ATP प्रोड्यूस झाले, नेट ATP आले 8. समजलं? या पूर्ण रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्युल सुद्धा प्रोड्यूस होतं. बऱ्याच वेळेस विचारतात तुम्हाला वॉटर मॉलिक्युल प्रोड्यूस होतं की नाही होत, ठीक आहे, क्लिअर. सो ही रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थितपणे. आय होप सगळ्यांना क्लिअर झालं आहे, ठीक आहे, येस, बरं, नक्की कन्फर्म ही ओव्हरऑल रिॲक्शन तुम्हाला पाठ करायची आहे. जाने का आगे, रेडी, पुढे जायचं बाळांनो. थँक्यू व्हेरी मच. पुढे आता बाळांनो आपण बघतोय अॅनरोबिक रेस्पिरेशन, बरोबर. अॅनरोबिक रेस्पिरेशन म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी आता एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल. बघा बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही जिमला जाता किंवा खूप सारी वॉकिंग करतात किंवा ज्यावेळेस तुम्ही खूप सारी एक्सरसाइज करतात, त्यावेळेस आपले पाय दुखतात की नाही दुखत रे? दुखतात. कधी विचार केला आहे का दुखतात? तर बाळांनो, आपल्या मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड हे त्या ठिकाणी जमा होतं किंवा ॲक्युम्युलेट होतं. लॅक्टिक ॲसिड जे असतं ते आपल्या मसल्समध्ये ॲक्युम्युलेट होतं, म्हणजे जमा होतं, बरोबर आहे, ठीक आहे. सो हे लॅक्टिक ॲसिड जर ॲक्युम्युलेट झालं बाळांनो, तर आपले पाय दुखतात. मग थोड्या वेळ आराम केला की आपल्या पायांना बरं वाटतं, मग आपण परत चालायला सुरुवात करतो. म्हणजे काय होतं? तर ज्यावेळेस आपण आराम करतो बाळांनो, तर त्यावेळेस हे लॅक्टिक ॲसिड पुन्हा एकदा पायरोबिक ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एंट्री घेतं, म्हणजे ॲनरोबिक रेस्पिरेशनमध्ये जात नाही. सो आता इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे मी स्पष्टपणे दाखवलं आहे की आपण सुरुवात केली ग्लुकोजपासून, या ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस झालं, बरोबर आहे, आणि तुम्हाला मिळालं पायरोबिक ॲसिड. तुम्हाला काय मिळालं? पायरोबिक ॲसिड, ठीक आहे. या पायरोबिक ॲसिडला पुढे आपण त्या ठिकाणी काय करत असतो बाळांनो? कन्वर्ट करत असतो, ठीक आहे, येस, कन्वर्ट करत असतो. कशामध्ये? लॅक्टिक ॲसिडमध्ये. कशामध्ये? लॅक्टिक ॲसिडमध्ये. सो तुम्ही म्हणाल सर हे नाही कळालं, समजून सांगतो. इथे झालं आहे पहिली स्टेप ग्लायकोलायसिस आणि इथे झाली दुसरी स्टेप डायरेक्टली रिडक्शन, ओके. इथे एक स्टेप मिसिंग आहे, सो इथे डायरेक्टली रिडक्शन झालं बाळांनो आणि त्यामुळे तुम्हाला इथे डायरेक्टली लॅक्टिक ॲसिड मिळालं आहे. हे कधी मिळेल तुम्हाला? हे तुमचं होणार लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये. सो इट इज अंडर ॲनरोबिक रेस्पिरेशन. ॲनरोबिक रेस्पिरेशनच्या अंडर हे तुम्हाला येणार. पण हे जर अल्कोहोलिक फर्मेंटेशन असेल तर तिथे तुम्हाला 3 स्टेप्स बघायला मिळतील. पहिली स्टेप जी आपली नेहमीप्रमाणे ग्लायकोलायसिस, जिथे आपल्याला 2 मॉलिक्युल्स मिळतील पायरुविकचे ॲसिडचे. बघा ही पहिली स्टेप कॉमन आहे दोघं ठिकाणी. आता दुसरी स्टेप जी आहे तिथे थोडासा ट्विस्ट आहे. तिथे ट्विस्ट काय? बघा हे पायरुविक ॲसिड जे आहे त्यातून CO2 मॉलिक्युल बाहेर पडलाय. सो CO2 जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला आपण डी कार्बॉक्झिलेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डी कार्बॉक्झिलेशन. सो नेहमी लक्षात ठेवायचं, अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये टोटल 3 स्टेप्स असतात. पहिली स्टेप ग्लायकोलायसिस, जी कॉमन आहे लॅक्टिक ॲसिड आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये. दुसरी स्टेप जी लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनमध्ये अब्सेंट आहे. इथे आहे का डी कार्बॉक्झिलेशन? नाही आहे. दुसरी स्टेप अब्सेंट आहे, बरोबर आहे. हां, इथे मात्र ती प्रेझेंट आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये. सो डी कार्बॉक्झिलेशन होतं. डी कार्बॉक्झिलेशन जेव्हा होतं बाळांनो, तेव्हा तयार होतो ॲसिटाल्डिहाइड. काय तयार होतो? ॲसिटाल्डिहाइड तयार होतो आणि या ॲसिटाल्डिहाइडचं बाळांनो स्टेप नंबर 3 म्हणजे रिडक्शन होतं. सो रिडक्शन ही सुद्धा कॉमन स्टेप आहे, बरोबर आहे. फक्त याच्यामध्ये ट्विस्ट एवढाच आहे की डी कार्बॉक्झिलेशन ही ॲडिशनल स्टेप आहे, ज्यामुळे ॲसिटाल्डिहाइड तयार झालेलं आहे आणि त्याचं रिडक्शन झाल्यानंतर फायनली तुम्हाला अमृत मिळतं बाळांनो, मद्य मिळतं, ज्याचं प्राशन करून लोक स्वतःला स्वर्गात गेल्याची अनुभूती फील करतात. हे असं इथेनॉल या ठिकाणी तुम्हाला इथील अल्कोहोलच्या स्वरूपामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये मिळत असतं. आय होप सगळ्यांना क्लिअर झालेलं असावं. मुलं म्हणतील सरांना अचानक असं काय झालं बा, मग तुम्ही बोर होऊ नये म्हणून थोडीशी कॉमेडी केली ना बाबा, येते मला थोडीफार कॉमेडी केली, करून बघितली.
नाही ॲज सच काही रोल नाही बाळा सागर, असे तो तयार होतो ॲज अ प्रोडक्ट म्हणून तयार होतो. कन्फर्म नक्की दोघे स्टेप्स समजल्यात प्रत्येकाला एव्हरीवन? ठीक आहे चलो आगे जाएंगे. या दोघंही इमेज बाळांनो मी क्लास 11 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमधून घेतलेले आहे, पेज नंबर 153 तुम्हाला दिलेले आहेत. राईट, तिथून तुम्ही या रेफर करू शकता. कन्फर्म एव्हरीवन? ठीक आहे. आत्ता बाळांनो हम जाएंगे पुढं, पुढे काय करूया? ओके येस ए बाबा सरकणं पुढे. हां पुढे आहे. आता तुम्हाला एनरोबिक रेस्पिरेशन तर ऑलमोस्ट समजलं असावं, आता आपण एरोबिक रेस्पिरेशनमध्ये सरकूया. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बाळांनो बेसिक 4 स्टेप्स तुम्ही शिकणार आहात या चॅप्टरमध्ये, जे आपल्याला कम्प्लीट करायच्या. पहिली स्टेप ग्लायकोलायसिस, दुसरी स्टेप कनेक्टिंग लिंक रिॲक्शन, तिसरी स्टेप क्रेब्ज सायकल, आणि चौथी ETS टर्मिनल ऑक्सिडेशन. टर्मिनल ऑक्सिडेशन काय प्रश्न आलाय? ते असतात बाळा श्वेता, ते असतात, तिथे टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे. जे ग्लायकोलायसिसमध्ये NADH तयार झालेले असतात ना, त्यांचं रिऑक्सिडेशन होतं. तिचा प्रश्न हाच आहे की सर हे कुठून आले म्हणे, हे NADH2 कुठून आले, बरोबर ना? सो बाळा हे ग्लायकोलायसिसमध्ये तयार झालेले होते की नाही, NADचं कन्वर्जन NADH2 झालं होतं की नाही, बरोबर आहे? सो हे ग्लायकोलायसिसमध्ये तयार झाले, सो यांना आपण पुन्हा रिऑक्सिडाईज केलं. काय केलं? रिऑक्सिडाईज केलं, बरोबर आहे? सिम्पल आहे, राईट. आणि रिऑक्सिडेशन केल्यामुळे होणार काय, तर एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन असं तयार होतो. इथे दिलेलं आहे बघा H+. सो एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन असं तयार होतो आणि मग त्याच्यानंतर पुढे ह्याला डोनेट करून लॅक्टिक ॲसिड बनत असतं. काय बनत असतं? लॅक्टिक ॲसिड. समज मे आया? समजलं श्वेता बाळा? ओके चलो आगे जाएंगे नेक्स्ट. आता 4 स्टेप्स, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. आता पहिली स्टेप शिकवली ना बाबांनो तुम्हाला, परत परत कशाला शिकवू मी, नाही शिकवणार. पहिली स्टेप झाली, आता आपण दुसऱ्या स्टेपपासून सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आपण हे समजून घेऊया की एरोबिक रेस्पिरेशन जर प्रो कॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स असतील तर कुठे होणार? सायटोप्लाझममध्ये होणार. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे, सॉरी, जर यू कॅरिओटिक असतील आपल्यासारखे ह्युमन बिंग्स, त्यांच्यामध्ये होणार मायटोकॉन्ड्रियामध्ये. हे तुम्हाला विचारतील परीक्षेला की कुठे कुठे होतं एरोबिक रेस्पिरेशन. प्रोकॅरियोट्स असेल तर सायटोप्लाझममध्ये, युकॅरियोट्स असेल तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. ह्या स्टेप्स क्लिअर झाल्या सगळ्यांना एव्हरीवन? ज्या मुलांना मायटोकॉन्ड्रियाबद्दल अधिक माहिती हवी आहे फॉर नॉलेज पर्पज, किंवा माहितीच नाही की मायटोकॉन्ड्रिया काय आहे, त्यांनी चॅप्टर नंबर 5 स्टडी करावा, त्यात तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया मिळून जाईल. डन? येस. नाही सृष्टी बाळा, मी काल सांगितलं होतं ना लेक्चरला की सकाळी 8 लेक्चर आहे. ठीक आहे. ओके येस. सौरभ चॅप्टर छोटा आहे बाळांनो, आपला चॅप्टर लवकरच संपून जाईल, एवढं टेन्शन घेऊ नका चॅप्टरचं. ठीक आहे. कालसारखं एवढं 2 तास नाही थांबवणार तुम्हाला मी. हा चॅप्टर लवकर संपून जाईल, अजून एक 30 ते 40 मिनिटामध्ये चॅप्टर ओव्हर होईल, डोंट वरी. येस हो टेन्शन घेऊ नका, चलो आगे जायंगे. हो घेऊया आपण, जेवढं शक्य आहे माझ्याकडून तेवढं मी घेईल. आता पुढची स्टेप कोणती आहे मग? कन्वर्जन ऑफ पायरुविक ऍसिड इंटू ॲसिटिल को एन्झाईम ए. बघा आता आपण ग्लायकोलायसिस बघितलं, ग्लायकोलायसिस बघितलं की नाही बघितलं? हां. तर ग्लायकोलायसिसच्या एंडला काय तयार झालं बाळांनो? त्याच्या एंडला तयार झालं पायरुविक ॲसिड, बरोबर आहे? या पायरुविक ॲसिडचं पुढे काय होतं? ठीक आहे. या पायरुविक ॲसिडचं पुढे काय होतं बाळांनो? या पायरुविक ॲसिडपासून पुढे आपल्याला मिळतो ॲसिटिल को एन्झाईम ए, ॲसिटिल को एन्झाईम ए. आणि मग हा ॲसिटिल को एन्झाईम ए बाळांनो एंट्री घेतो क्रेब्ज सायकलमध्ये. कुठे एंट्री घेतो? क्रेब्ज सायकलमध्ये. मग तुम्ही जर इथे बघितलं व्यवस्थितपणे तर ही जी रिॲक्शन मी इथे दाखवलेली आहे, ही रिॲक्शन ग्लायकोलायसिस आणि क्रेब्ज या दोघांच्यामध्ये आहे की नाही, बरोबर? म्हणजे या दोघांना ती जोडते की नाही, बरोबर? म्हणून या रिॲक्शनला कनेक्टिंग लिंक असं सुद्धा म्हटलं जातं. परीक्षेला तुम्हाला विचारतील कनेक्टिंग लिंक रिॲक्शन म्हणजे कोणती रिॲक्शन, तर हीच म्हणजे कोणती? कन्वर्जन ऑफ पायरुविक ॲसिड इंटू ॲसिटिल को एन्झाईम ए, ही जी रिॲक्शन आहे बाळांनो हिलाच म्हटलं जातं कनेक्टिंग लिंक. का? कारण की ही कनेक्ट करते ग्लायकोलायसिसला आणि क्रेब्सला. आता पुढचा प्रश्न तुम्हाला हेही विचारतील, ठीक आहे, की नेमकं या रिॲक्शनमध्ये होतं काय आहे, बरोबर ना?
या रिॲक्शन मध्ये होतं काय, तर या रिॲक्शन मध्ये होतं असं की पायरुविक ऍसिडचं कन्वर्जन ऍसिटिल को एन्झाइम ए मध्ये होतं, आणि हे होत असताना एका एनएडीचं कन्वर्जन एनएडीएच टू मध्ये सुद्धा होत असतं. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं हेच आहे, ही रिॲक्शन होण्यासाठी तुम्हाला एक कॉम्प्लेक्स लागतो, त्याला आपण पी डी एच कॉम्प्लेक्स म्हणतो. काय आहे हा पी डी एच? पी म्हणजे बाळांनो पायरुविक. अरे चालणार आहे बाबा, पेन पेनाला काय राग आला वाटतं पी डी एचला. ठीक आहे, सो व्हॉट इज पी डी एच? येस, पी म्हणजे पायरुवेट, ओके पायरुवेट, ओके. डी म्हणजे डिहायड्रोजिनेस, ओके. डी आणि एच त्याच्या दोघं आलं त्याच्यामध्ये, आणि हा कॉम्प्लेक्स आहे, एक विशिष्ट प्रकारचा कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे, पी डी एच कॉम्प्लेक्स, ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असतो. जर तुम्ही यू कॅरियॉट्सचा विचार करत असाल, सायटोसॉल म्हणजे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. जर तुम्ही प्रोकॅरियॉट्सचा विचार करत असाल, मी आधीच सांगितलं प्रोकॅरियॉट्स, सायटोप्लाझम, यू कॅरियॉट्स, मायटोकॉन्ड्रिया. बरं, हा पी डी एच कॉम्प्लेक्स जर असेल तरच ही रिॲक्शन होऊ शकते, अदरवाईज ही रिॲक्शन होणार नाही. त्यामुळे ज्या लोकांना थायमिन म्हणजे विटॅमिन बी वनची डेफिशियन्सी असते, ओके, ज्या लोकांमध्ये हा विटॅमिन कमी प्रमाणामध्ये असतो, ठीक आहे, त्या लोकांमध्ये ही रिॲक्शन होत नाही. मग याच्यामुळे होणार काय, पायरुविक ॲसिडचं प्रमाण बॉडीमध्ये वाढतं, म्हणजे पायरुविक ॲसिडोसिस होतं, किंवा हे पायरुविक ॲसिड लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं, ज्याला आपण लॅक्टिक ॲसिडोसिस असं म्हणतो. तुम्ही म्हणाल, सर हा थायमिन बी वन आला कुठून? तर हा जो पी डी एच आहे बाळांनो कॉम्प्लेक्स, याला काम करण्यासाठी हा थायमिन गरजेचा असतो. म्हणजे हा बी वन असल्याशिवाय पी डी एच काम करतच नाही, त्याला करमतच नाही त्याच्याशिवाय. म्हणून बी वन गरजेचा आहे, पी डी एचला काम करण्यासाठी बी वन गरजेचा आहे. म्हणजे ज्या लोकांमध्ये बी वन अपसेंट आहे, त्या लोकांमध्ये पी डी एच राहणार नाही किंवा काम करणार नाही. मग काम नाही करणार तर काय होणार? पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन ॲसिटिल को एन्झाइम ए मध्ये होणार नाही. ॲज अ रिझल्ट पायरुविक ॲसिडची लेवल, लॅक्टिक ॲसिडची लेवल बॉडीमध्ये वाढणार, ज्याला आपण पायरुविक ॲसिडोसिस, लॅक्टिक ॲसिडोसिस असं म्हणतो. आणि ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे, तुमचा जीव हा धोक्यामध्ये पडू शकतो, किंबहुना जीव जाऊसुद्धा शकतो. म्हणून बॅलन्स डाएट महत्त्वाचा आहे. फक्त कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, शेव, पुरी भाजी खायचं नाही, सगळं काही ताटामध्ये असायला पाहिजे. बॅलन्स डाएट आपण त्या ठिकाणी खाल्ला पाहिजे. समजलं आहे सगळ्यांना नक्की? रिप्लाय करा. डन. हँड रायटिंग आवडलं आहे? थँक्यू व्हेरी मच. चलो आगे जाएंगे, नेक्स्ट पॉइंट की तरफ बढेंगे. बघा बाळांनो, पुढचा पॉइंट आहे तुमच्यासाठी क्रेब्ज सायकल. कोणता पॉइंट आहे? क्रेब्ज सायकल. पहिली आता ही ग्लायकोलायसिस झालं, कनेक्टिंग लिंक रिॲक्शन झाली, आता आपण क्रेब्ज सायकलकडे जातोय. कुठे होते ही क्रेब्ज सायकल? ही क्रेब्ज सायकल होते बाळांनो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये. मायटोकॉन्ड्रियाचा जो मॅट्रिक्स असतो तिथे होते. क्रेब्ज सायकलला दुसरं नाव आहे टी सी ए सायकल. कोणती सायकल? टी सी ए. टी सी ए म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल असं का बरं? कारण की या सायकलमध्ये पहिला स्टेबल कंपाऊंड जो तयार होतो बाळांनो त्याचं नाव आहे सायट्रिक ॲसिड, की जो एक ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. त्याच्यामध्ये तीन कार्बोक्झिलिक ॲसिड आहेत, बरोबर आहे? म्हणून ह्या सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. क्रेब सायकल का म्हणायचं? कारण की डॉक्टर हॅन्स क्रेब यांनी ही सायकल शोधून काढली, म्हणून याला क्रेब्ज सायकल म्हणायचं. सगळ्या अँगलने सगळी नावं समजावून सांगितली. आता आपण पुढे जाऊया. सूर्यनारायण दर्शन देत आहेत, माझ्या टेक्स्टबुकवर पडलेले आहेत, आणि त्यांचं रिफ्लेक्शन माझ्या चेहऱ्यावर होतं आहे, त्यामुळे कदाचित मी तुम्हाला थोडासा गोरा झाल्यासारखा वाटत असेल. तर हे इल्युजन आहे बाळांनो, हे व्हर्च्युअल आहे. ठीक आहे, तसा गोरा आहे मी, पण याच्यामुळे थोडा जास्त दिसत असेल, बाकी काही फरक नाही आहे. चला आता यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती आहे? तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगून देतो. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे ग्लायकोलायसिसमध्ये, ठीक आहे, जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले होते तेच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी रिपीट करायचे. काय सांगितलं होतं ग्लायकोलायसिसमध्ये जरा एकदा बघा. काय सांगितलं होतं?
बघा, लक्ष द्या व्यवस्थितपणे. हो हो, पहिला पॉईंट काय सांगितला होता की तुम्हाला सर्व स्टेप्स लर्न करायचे आहेत, बरोबर आहे. दुसरा पॉईंट काय सांगितला होता, सर्व एन्झाईम्स लर्न करायचे. तिसरा पॉईंट काय सांगितला होता, ATP कुठे तयार झालेत का, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनने, किंवा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झालं आहे का, किंवा कुठे काही ATP यूज झालेले आहेत का, किंवा वॉटर मॉलिक्युल तयार झालं आहे का, कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं आहे का, हे सगळं काही तुम्हाला सांगितलं होतं. आणि चौथा, को फॅक्टर्स कुठे यूज झालेत का. सो हे चार पॉईंट्स जे तुम्हाला ग्लायकोलायसिसमध्ये सांगितलेले होते, हे सर्व पॉईंट्स क्रेब सायकलमध्ये सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला करावे लागणार आहेत. त्याला गत्यंतर नाही आहे, त्याला ऑप्शनच नाही आहे. हे जेव्हा तुम्ही कराल, त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बेसिक की पॉईंट्स ज्याच्यावर तुम्हाला शॉर्टकट म्हणतो ना आपण, ते हे लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला. बघा, तुमचं काम वाचवलं आहे मी इथं, त्याच्याबद्दल तुम्ही मला थँक्स म्हणू शकता, किंवा लाईक करू शकता, किंवा जेव्हा रेकॉर्डेड बघत असाल तर कमेंटमध्ये टाकू शकता. बघा काय सांगितलं, या पूर्ण क्रेब्ज सायकलमध्ये ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच डिहायड्रोजिनेशन होतं. काही जणांना हे कळतच नाही, समजावून सांगतो. बघा, ऑक्सिडेशन होतं म्हणजे कसली ॲडिशन होते, ऑक्सिजनची ॲडिशन होते, बरोबर आहे. मग ऑक्सिजन जर ॲड झाला तर कोणीतरी बाहेर निघाल ना, तर हायड्रोजन बाहेर निघणार, म्हणून याला डिहायड्रोजिनेशन असं म्हणतात. म्हणजे हायड्रोजन बाहेर निघाला, हायड्रोजन बाहेर निघाला. ओके, वेलकम. सगळ्यांनी थँक्स म्हटलं, थँक्यू व्हेरी मच, आभारी आहे मी तुमचा. सो ऑक्सिडेशन जेव्हा होतं तेव्हा हायड्रोजन बाहेर पडतो, म्हणजे डिहायड्रोजिनेशन होत असतं. हे असं किती वेळेस होतं, एक क्रेब्ज सायकलमध्ये चार वेळेस होतं. हे नोट करून घ्या, परीक्षेला याच्यावर प्रश्न येतो. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, डोंट वरी. ठीक आहे, पुढे जाऊया. डी कार्बोक्सिलेशन किती वेळेस होतं, म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. CO2 जेव्हा बाहेर पडतो याला डी कार्बोक्सिलेशन असं म्हटलं जातं. हे किती वेळेस होतं, हे दोन वेळेस होतं बाळांनो, नोट करून घ्या. या पूर्ण क्रेब सायकलमध्ये वन अँड ओनली वन, एकमेव असा कंपाऊंड आहे की ज्याच्याकडे 5 कार्बन आहेत, आणि तो आहे अल्फा किटो ग्लुटारेट. बाकी कोणीच नाही आहे, दुसरं कोणीच नाही आहे. त्यानंतर या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की GTP किंवा ATP जे काही तयार होत असेल, ठीक आहे, तर हे याचा एक मॉलिक्युल तयार होतो ज्यावेळेस एक मॉलिक्युल सायट्रिक ॲसिडचं ऑक्सिडेशन करतो. सायट्रिक ॲसिडचा एक मॉलिक्युल ऑक्सिडाइज झाला की एक ATP तयार होईल, दोन हो झाले तर दोन ATP तयार होते. हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात, हे की पॉईंट्स मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला व्यवस्थितपणे लर्न करायचे आहेत. लिहून घेतलेत, येस, क्लिअर. त्यानंतर क्रेब्ज सायकल हा एक कॉमन पाथवे आहे, जसा तो कार्बोहायड्रेटसाठी आहे तसाच बाळांनो हा प्रोटीन्स आणि फॅटसाठी सुद्धा आहे, ठीक आहे. कुठे होते क्रेब्ज सायकल, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये होते, बरोबर आहे, ठीक आहे. बरं, क्रेब्ज सायकल तुम्ही जर बघितलं तर प्रोटीन आणि फॅटसाठी सुद्धा कॉमन पाथवे आहे, आणि यातले काही इंटरमिडिएट म्हणजे तयार झालेले कंपाऊंड्स हे तुम्हाला ग्लुटामेट आणि ॲस्पारटेट नावाचे अमिनो ॲसिड्स बनवण्यासाठी सुद्धा वापरले जातात. याच्यावर तुम्ही क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता की कुठले अमिनो ॲसिड्स क्रेब सायकलच्या इंटरमिडिएटपासून बनवले जातात, तर तुम्ही त्या ठिकाणी नावं पाठ करून ठेवा. ग्लुटामेट ज्याला ग्लुटामिक ॲसिड असं म्हणतात, आणि ॲस्पारटेट ज्याला ॲस्पारटिक ॲसिड असं म्हटलं जातं. राईट एव्हरीवन, सगळ्यांना क्लिअर झालंय का, रिप्लाय करा फटाफट. ओके वेदांत, हळूच सांगतोय बाळा, स्लाइड तुमच्या समोरच आहे, तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. डन, विश्वशीत बाळा. आता याच्यात काय रिपीट करायचं, एकदम सोपं तर सांगितलं मी, स्लोली स्टडीली तर सांगितलं. वन शॉट लेक्चर आहे बाळा, आपल्याला दिवसभर नाही घ्यायचं रे लेक्चर. रेस्पिरेशन एनर्जी ट्रान्सफर हा चॅप्टर संपवायला 9 ते 10 तास लागतील, जर आपण एक एक पॉईंट घ्यायचं म्हटलं तर. पॉसिबल नाही ना वन शॉटमध्ये ते, ठीक आहे, येस. चलो आगे जाएंगे. आता ही जी सायकल आहे ती सायकल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, ती सायकल तुम्ही लर्न करायची व्यवस्थितपणे. कोणती सायकल बाळांनो, क्रेब्ज सायकल, ठीक आहे. क्रेब्ज सायकल व्यवस्थितपणे लर्न करायची आहे, तिच्या डिटेल्समध्ये मी जास्त जात नाही आता. ओके,
सांगितलेले पॉईंट 4 लक्षात ठेवा आणि ती लर्न करा. ओके यस. पुढे बाळांनो खूप महत्त्वाचा अतिमहत्त्वाचा जो पॉईंट आहे दॅट इज युअर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ठीक आहे यस, दॅट इज युअर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, दॅट इज आय एम गोइंग टू कवर. सी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ज्याला आपण ई टी एस असं म्हणतो, राईट, याला बऱ्याच वेळेस ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा याला रेस्पिरेटरी चेन असं सुद्धा म्हणतात. भरपूर नावं आहेत याला, है ना. मला एक ओके, याला नावं भरपूर आहेत. ठीक आहे, तसं आपल्याला पण घरात भरपूर नावं असतात ना, तसं येस. हो हो सृष्टी एकदम बरोबर, राईट. ठीक आहे, आता या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी चेन किंवा ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये नेमकं लक्षात काय ठेवायचं. सो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असं ठेवायचं की जे पण आपण एन ए डी एच टू किंवा एफ ए डी एच टू तयार केलेत, केलेत की नाही, केले ना, ग्लायकोलायसिसमध्ये पण तयार झाला आहे एन ए डी एच टू. ठीक आहे ना, तसं क्रेब्समध्ये पण तयार झालेले आहेत एन ए डी एच टू किंवा एफ ए डी एच टू. सो आता हे काय झाले बाळांनो, हे कोएन्झाइम रिड्यूस फॉर्ममध्ये, बरोबर ना, दीज आर इन रेड्युस्ड फॉर्म. या रेड्युस्ड असलेल्या कोएन्झाइमला पुन्हा ऑक्सिडाइज करायचं, म्हणजेच काय करायचं, यांचं कन्वर्जन एन ए डीमध्ये करायचं याचं, आणि याचं कन्वर्जन एफ ए डीमध्ये करायचं. समजतंय? सो रेड्युस्ड कोएन्झाइम्स हे त्यांच्या ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. समजतं? सो रेड्यूस झालेले कोएन्झाइम्स आपण पुन्हा ऑक्सिडाइज केले. असं केल्यामुळे होणार काय, तर एनर्जी रिलीज होणार, एनर्जी रिलीज होणार, आणि ही एनर्जी आपण वापरणार ए टी पी बनवण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा असं एन ए डीच्या बाबतीत होतं, ठीक आहे, जेव्हा असं एन ए डीच्या बाबतीत होतं तेव्हा तुम्हाला 3 ए टी पी मिळतात. किती ए टी पी मिळतात? 3 ए टी पी. आणि जेव्हा असं एफ ए डीच्या बाबतीत होतं तेव्हा तुम्हाला 2 ए टी पी मिळतात. हे विसरायचं नाही आहे, हे कॅल्क्युलेशन पुढे आपल्याला एनर्जेटिकमध्ये लागणार आहेत. समजले सगळ्यांना? एव्हरीवन क्लिअर? सृष्टी काय म्हणताय? गब्बर फिरायला गेला आहे. गब्बरचं नाव काढू नका, नाही तर लगेच गब्बर रिटर्न येतो. बरं बाळांनो, गब्बर म्हणजे आमच्या भाषेमध्ये लॅग, लॅग येणं, म्हणजे इंटरनेट कनेक्शन थोडं स्लो झालं की तो जो लॅग येतो ना त्याला गब्बर म्हटलं जातं. ठीक आहे, सो गब्बर आज फिरायला गेला आहे. ठीक आहे, असू शकतो कदाचित. सो हे तुम्हाला क्लिअर झालं आहे, 3 ए टी पी आणि 2 ए टी पी नक्की. एव्हरीवन ठीक आहे, क्लिअर, कन्फर्म? येस, क्या बात आहे. आता या पूर्ण सायकलमध्ये तुम्ही काय काय लक्षात ठेवलं पाहिजे, मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये लिहून देतो इथे. ठीक आहे, तेवढंच करा, बाकी काही केलं नाही तरी चालणार आहे. कॉम्प्लेक्स आहेत बाळांनो याच्यामध्ये, 5 कॉम्प्लेक्स आहेत. किती कॉम्प्लेक्स आहेत? 5. कुठला कॉम्प्लेक्स कोणाशी निगडीत हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये काढून देतो, म्हणजे ऑलरेडी काढलेलं आहे ते तुम्हाला फक्त राईटअप करून देतो. कॉम्प्लेक्स 1 हा रिलेटेड आहे एन ए डी एच 2 सोबत. हे राईटअप करून घ्या आणि आजच पाठ करा. कॉम्प्लेक्स 2 इज रिलेटेड विथ एफ ए डी एच 2. ठीक आहे येस. कॉम्प्लेक्स 3 इज रिलेटेड विथ यूबी क्युनॉल. बरं, बरेच मुलं युबी क्युनॉल आणि युबी क्युनॉनमध्ये कन्फ्यूज होतात, मी तुम्हाला ते क्लिअर करून देतो. ठीक आहे, बरेच जणांचा गोंधळ होतो. युबी क्युनॉन, ठीक आहे, हा युबी क्युनॉन आहे बाळांनो, याला को एन्झाइम क्यू असं म्हणतात. याचं जेव्हा रिडक्शन होतं, म्हणजे जेव्हा हा रेड्यूस होतो बाळांनो, तर रेड्यूस झाला की त्याचं कन्वर्जन युबी क्युनॉलमध्ये होतं. कशामध्ये होतं? युबी क्युनॉलमध्ये होतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. प्रश्न असा उभा राहतो की हा कुठे प्रेझेंट असतो? हा प्रेझेंट असतो बाळांनो मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनजवळ. कुठे प्रेझेंट असतो? मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन. मायटोकॉन्ड्रिया कळतो ना सगळ्यांना, हे अशा पद्धतीने मायटोकॉन्ड्रियाचा आउटर मेम्ब्रेन. ठीक आहे, आणि हा इनर मेम्ब्रेन. सो या इनर मेम्ब्रेनवर तो असणार लाईक दिस. सो दिस इज मायटोकॉन्ड्रिया. सो इनर मेम्ब्रेनवर असणार आहे युबी क्युनॉल. हे क्लिअर झालं आहे का सगळ्यांना? रिप्लाय करा मला फटाफट. ठीक आहे, काही जण म्हणतील सर की हे काय असतात? हे बाळांनो हे इलेक्ट्रॉन एक्सेप्टर आहेत. आपण काय म्हणतो याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन आहे ना,
जे इलेक्ट्रॉन तयार होतात ना त्या इलेक्ट्रॉनला ट्रान्सपोर्ट केलं जातं बाळांना. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट. तुम्ही माझ्यासर कसं काय तयार झालं इलेक्ट्रॉन बघा, हा एन ए डी एच टू आहे ना, यातला जो हायड्रोजन आहे हा स्प्लिट होतो, याच्यापासून दोन प्रोटॉन आणि दोन इलेक्ट्रॉन्स तयार होतात. सो हे इलेक्ट्रॉन्स पुढे ट्रान्सफर केले जातात आणि जेव्हा ह्या इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होतं तेव्हा त्याच्यामधली एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी ए टी पी बनवण्यासाठी वापरली जाते. समजलंय? सो या इलेक्ट्रॉनला ट्रान्सपोर्ट करणारे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर या पूर्ण सिस्टीममध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचीच नावं मी तुम्हाला इथे सांगतोय किंवा ती कॉम्प्लेक्सेस सांगतो आहे. ठीक आहे, कॉम्प्लेक्स तीनपर्यंत आपण आलो आहे, कॉम्प्लेक्स फोरबद्दल बोलूया. कॉम्प्लेक्स फोर आहे बाळांनो, राईट, त्याच्याशी निगडीत आहे सायटोक्रोम सी. सायटोक्रोम सी आणि कॉम्प्लेक्स फाईव्ह इज रिलेटेड विथ द प्रोटॉन्स, इज रिलेटेड विथ द प्रोटॉन्स. हे कॉम्प्लेक्सेस लक्षात ठेवा. आता जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत किंवा जे सायटोक्रोम्स आहेत त्याचा सिक्वेन्स तुम्हाला परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारतात. ठीक आहे, सायटोक्रोमचा सिक्वेन्स लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथे लिहून देतो आहे आणि त्याची ट्रिक पण सांगतोय, विसरू नका. ठीक आहे, बघा, तुम्हाला सी ए माहिती आहे, चार्टर्ड अकाउंटंट माहिती आहे सगळ्यांना, राईट. ते असं लिहायचं सी आणि ए लिहायचं. पहिले लिवलं का? सी ए लिवलं. ठीक आहे, सी ए लिहून टाकायचं. हा जो ए आहे ना, एक एला एकट्याला भीती वाटते, त्याच्या शेजारी ए थ्री लिहून टाकायचं. काय लिहायचं? ए थ्री लिहायचं, बरोबर आहे. आणि हा जो सी आहे ना, या सीला पण एकट्याला भीती वाटते म्हणून त्याच्या शेजारी सी वन लिहून टाकायचं. समजते सगळ्यांना? राईट एव्हरीवन. ठीक आहे, येस. सो अशा पद्धतीने तुम्ही चार सायटोक्रोम्स लिहायचे आणि सगळ्यात पहिला जो असणार आहे तो बी असणार आहे. मग हे झाले तुमचे सायटोक्रोम. सायटोक्रोम बी, सायटोक्रोम सी वन, सायटोक्रोम सी, सायटोक्रोम ए, सायटोक्रोम ए थ्री. अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सायटोक्रोमचा सिक्वेन्स लिहायचा आहे. इलेक्ट्रॉन्स पण असेच ट्रान्सफर होतात, म्हणजे सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉन जाणार सायटोक्रोम बी कडे, मग सायटोक्रोम सी वन कडे, मग सी कडे, मग ए कडे आणि मग ए थ्री कडे. हे अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, लिहायचं आहे. सायटोक्रोमचा सिक्वेन्स आहे, नक्की कन्फर्म एव्हरीवन. सगळ्यात पहिले सायटोक्रोम बी, सायटोक्रोम सी वन, सायटोक्रोम सी, सायटोक्रोम ए, सायटोक्रोम ए थ्री, असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, येस, डन, क्लिअर, ओके. बरं, चलो आगे जायंगे. पुढे तुम्हाला असं विचारतील की बाबा याच्यामध्ये बऱ्याच मुलांना माहिती नाही आहे कदाचित. ठीक आहे, सो जो एलिमेंटरी पार्टिकल असतो, एलिमेंटरी पार्टिकल म्हणजे या इनर मायटोकॉन्ड्रियावर हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत ना, याच्यावर असे छोटछोटे ऑक्सिजोम्स असतात. छोटछोटे काय असतात? ऑक्सिजोम्स असतात. ठीक आहे, सो हे ऑक्सिजोम जे असतात यांना एफ वन पार्टिकल्स म्हणतात किंवा याला ऑक्सिजोम म्हणतात. ठीक आहे, किंवा याला मोरान फर्नांडिस पार्टिकल असं सुद्धा म्हणतात किंवा याला एलिमेंटरी पार्टिकल असं सुद्धा म्हणतात. भरपूर नावं आहेत, सगळे लिहून दिले बघा. हे नाव जरा नेम्स लक्षात ठेवा, मोरान फर्नांडिस, फर्नांडिस. ठीक आहे, सो असे नाव तुम्ही लक्षात ठेवा, राईट. सो एफ वन पार्टिकल, ऑक्सिजोम, एलिमेंटरी पार्टिकल, मोरान फर्नांडिस पार्टिकल, सगळे तुमचे हे ऑक्सिजोम्स आहेत जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स त्यांच्या सर्फेसवर प्रेझेंट असतात, ज्यामुळे इलेक्ट्रॉन्सला कॅरी केलं जातं आणि म्हणून एनर्जी रिलीज होते आणि मग एनर्जी पुढे वापरली जाते. इज दॅट क्लिअर टू एव्हरी वन? राईट. फिंगर लाईक प्रोजेक्शन्स जे असतात हे तुम्हाला बोटांसारखे जे दिसत आहेत यांना क्रिस्टी असं म्हणतात, बरोबर. यांच्या सर्फेसवर हे ऑक्सिजोम्स किंवा एफ वन पार्टिकल किंवा एलिमेंटरी पार्टिकल्स प्रेझेंट असतात जे इलेक्ट्रॉनला कॅरी करतात. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर झालं आहे सगळ्यांना एव्हरी वन? एवढं इनफ आहे तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी. जे मुलं थेअरी प्रिपेअर करतायत त्यांनी माझे फ्री स्पेशल लेक्चर्स ऑन अकॅडमी लर्निंग ॲप्लिकेशनवर बघा. ठीक आहे, तिथे तुम्हाला इन डिटेल थेअरी पण शिकवली जाईल फुल सिलेबस बॅचेसमध्ये. नक्की इथपर्यंत क्लिअर झालं आहे सगळ्यांना? ओके, चलो आगे जायंगे नेक्स्ट. तुम्हाला एक चार्ट दिला आहे बाळांनो, पेज नंबर 155 वर. हा चार्ट तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे, खूप महत्त्वाचा चार्ट आहे बाळांनो, राईट, खूप जास्त महत्त्वाचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिलेल्या आहेत आणि कुठल्या याला काय तयार झालं हे पण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, हे पण व्यवस्थितपणे करायचं आहे. ठीक आहे, येस. टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं, अरे हा याच्यामध्ये एक राहून गेला पॉईंट, टर्मिनल ऑक्सिडेशन याला का म्हणतात? कारण की शेवटी आहे ना बाळांनो,
ठीक आहे, राईट. इलेक्ट्रॉन्स हे शेवटी जाऊन बाळांनो हाफ मॉलिक्युलर ऑक्सिजनला ॲड होतात, हाफ ऑक्सिजनला ॲड होतात. सो हा फायनल ॲक्सेप्टर आहे इलेक्ट्रॉनचा, हा पॉईंट सांगायचा राहून गेला माझा, ठीक आहे. सो फायनल ॲक्सेप्टर जर तुम्हाला इलेक्ट्रॉनचा विचारला गेला तर तो मॉलिक्युलर ऑक्सिजन असणार आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि या ई टी एसमध्ये बाळांनो शेवटी वॉटर तयार होतं, त्या वॉटरला आपण मेटॅबॉलिक वॉटर असं म्हणतो. कोणतं वॉटर म्हणतो? मेटॅबॉलिक वॉटर असं म्हणतो, ठीक आहे. हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि ई टी एसमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे ए टी पी तयार होतो आहे, ठीक आहे. सो दॅट इज नथिंग बट द केमी ऑस्मोसिस, आणि हे मेकॅनिझम पीटर मिशल यांनी दिलेलं होतं. सो केमी ऑस्मोसिसचा पॉईंट पण व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. केमी ऑस्मोसिस, केमी ऑस्मोसिस. थोडी खिचडी झाली याच्यावरती, पण ठीक आहे, पॉईंट्स मिस नको व्हायला म्हणून मी तुम्हाला रिपीट करून दिले. डन, क्लिअर, येस. चलो, पीटर मिशल. हां, आता आपण ही बॅलन्स शीट कम्प्लीट करून घेऊया. बॅलन्स शीट काय दिली बघा. बॅलन्स शीट काय म्हणते? ग्लायकोलायसिसमध्ये बघा, 2 ए टी पी वापरले गेले होते, 4 ए टी पी सबस्ट्रेट लेवलने तयार झाले होते, म्हणजे डायरेक्ट ए डी पी टू ए टी पी. आठवतंय ना? हां, ठीक आहे. आणि ऑक्सिडेटिव्ह म्हणजे एकतर एन ए डी किंवा एफ ए डी हेच असले की त्याला ऑक्सिडेटिव्ह म्हणायचं. सो त्या माध्यमातून 6 तयार झाले होते, कारण की त्या ठिकाणी 2 एन ए डीचं कन्वर्जन 2 एन ए डी एस टू मध्ये झालं होतं. बरोबर आहे, आठवलं, राईट. म्हणजे 6 ए टी पी तुम्हाला शिकवलं होतं, 6 + 4 = 10, 2 वापरले गेले वजा होतील म्हणून तुम्हाला मिळाले 8 ए टी पी नेट. तसंच तुम्ही जर कनेक्टिंग लिंक बघितली तर कनेक्टिंग लिंकमध्ये तुमचं एन ए डीचं कन्वर्जन एन ए डी एस टू मध्ये होतं, म्हणजे तिथे तुमचे 6 ए टी पी तयार होतात. ओके, सो नेट गेन आहे 6. सायकल्स बघा आणि ही बघा. ओके, ही बॅलन्स शीट बघायची आणि सायकल बघायची, तरच तुम्हाला ते क्लिअर होईल, अदरवाईज कळणार नाही. आणि लेक्चर सुरुवातीपासून बघा. ओके, लेक्चर जर मधून जॉईन केलं असेल तर मग डोक्यावरून जाईल. सुरुवातीपासून लेक्चर बघा, कारण की सगळं मी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. क्रेब्ज सायकल, क्रेब्ज सायकलमध्ये सबस्ट्रेट लेवल म्हणजे डायरेक्ट ए टी पी 2 तयार होतात, जी डी पी टू जी टी पी किंवा ए डी पी टू ए टी पी, है ना, 2 सायट्रिक आहे म्हणून 2. त्यानंतर एन ए डी आहेत 18, म्हणजे 6 वेळेस तसं होतं आहे, म्हणजे 3 समजलं ना, 6 वेळेस तसं होतं आहे. आणि एफ ए डी आहेत 2, म्हणजे 4 ए टी पी, ठीक आहे. सो 2 + 18 = 20 + 4 = 24, 24 ए टी पी तुम्हाला क्रेब्जमध्ये मिळतील, हे झाले 24. समजलंय, राईट, डन, क्लिअर, येस, ठीक आहे. नाही नाही श्रीकांत, टेन्शन नको घेऊ, परत कमेंट करू नको आता, ठीक आहे, येस. सो टोटल ए टी पी तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. ओके, टोटल ए टी पी तुमच्यासाठी तयार होणार, ह्यांची जर ॲडिशन केली तर ही होते 38. आता काही जण इथं विचार करतील की सर हे तर तुमचं समजलं आम्हाला, पण इथं हे 34 कॅल्क्युलेशन नाही कळालं आम्हाला, ठीक आहे ना, 34 कॅल्क्युलेशन नाही कळालं. हे 34 कॅल्क्युलेशन काय आहे बघा. 34 कॅल्क्युलेशन म्हणजे बाळांनो फक्त आणि फक्त ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारतात की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशनमध्ये किती ए टी पी तयार होतात. सो बघा, 6 + 6 = 12 + 18 हे झाले 30, आणि एफ ए डीपासून मिळालेले 4 + 30 + 4 = 34 हे झाले तुमचे ऑक्सिडेटिव्हवाले, ठीक आहे. जर तुम्हाला सबस्ट्रेटवाले विचारले तर सबस्ट्रेटवाले 6 असतील, ठीक आहे. 34 + 6 झाले तुमचे 40, पण 2 तर वापरले आपण ग्लायकोलायसिसमध्ये म्हणून ते वजा होणार, म्हणून टोटल मिळतील तुम्हाला 38. 38 कॅल्क्युलेशन असं आहे की सबस्ट्रेट लेवलने मिळतील 6, म्हणजे डायरेक्ट तयार झालेले, म्हणजे ए डी पी टू ए टी पी, ए डी पी टू ए टी पी, असं ग्लायकोलायसिस आणि क्रेब्जमध्ये जेव्हा तुम्ही काउंट कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ग्लायकोलायसिसमध्ये असे 4 आणि क्रेब्जमध्ये असे 2, म्हणजे टोटल तुम्हाला 6 ए टी पी मिळालेत, बरोबर, ठीक आहे. आणि ऑक्सिडेटिव्ह जर तुम्ही बघितलं, म्हणजे एक तर एन ए डी असेल किंवा एफ ए डी असेल, यांचं कन्वर्जन झालेलं असेल, तर त्या ठिकाणी ग्लायकोलायसिसमध्ये 6 आणि त्या ठिकाणी कनेक्टिंग लिंकमध्ये 6 आणि क्रेब्जमध्ये 18 हे एन ए डीचे आणि एफ ए डी 4 असे जर मोजले तर ते टोटल होतात त्या ठिकाणी 34. सो 34 + 6 = 40, पण 2 वापरले गेले म्हणून वजा केले 38. हे तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, त्याशिवाय तुम्हाला क्लिअर होणार नाही आहे. समजतंय सगळ्यांना? राईट, डन. डायग्राम समोर ठेवायची आणि हेच बघायचं, डायग्राम समोर ठेवायची आणि हे बघायचं, तरच क्लिअर होईल, अदरवाईज डोक्यावरून जाणार आहे. राईट, डन, येस. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे ई टी एसने किती ए टी पी तयार होतात, तर ई टी एसने 34 ए टी पी तयार होतात, हे विसरायचं नाही आहे. कन्फर्म एव्हरीवन, ठीक आहे, येस. ए टी एस अजून ई टी एसचा अजून सिग्निफिकन्समध्ये पण तुम्हाला दिलेला आहे पहिला पॉईंट की 34 ए टी पी तयार होतात ई टी एसमधून. दुसरा सिग्निफिकन्स असा आहे बाळांनो की याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल तयार होतं शेवटी, ज्याला आपण वॉटर मेटॅबॉलिक वॉटर असं म्हणतो, बरोबर आहे, राईट, मेटॅबॉलिक वॉटर असं म्हणतो. आणि एनर्जी रिलीज होते बाळांनो, ती एनर्जी कशी रिलीज होते, येस, एनर्जी कशी रिलीज होते, स्टेप वाईज मॅनरमध्ये. डन,
हा बॅलन्स शीटचा चार्ट मी घेतलेला आहे क्लास 11 महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमधून पेज नंबर 155 तुम्हाला दिलेला आहे. राईट, क्लिअर, येस. रिप्लाय करा समजलं असेल तर. ठीक आहे, ओके. लास्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर इज युअर रेस्पिरेटरी कोशंट. रेस्पिरेटरी कोशंट हा तुमचा शेवटचा पॉइंट आहे बाळांना. थोडं मला पाणी पिऊ द्या. रेस्पिरेटरी कोशंट काय आहे? रेस्पिरेटरी कोशंट म्हणजे बाळांनो RQ शॉर्ट फॉर्म मध्ये. बरं, आता याचा अर्थ काय होतो? एकदम सिंपल आहे. रेस्पिरेटरी कोशंट म्हणजे ना हा बाळांनो एक प्रकारचा रेशो असतो. काय असतो? रेशो. हे तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. कोणत्या दोन गोष्टींचं डिव्हिजन करायचं आहे बाळांनो? राईट, RQ काढत असताना तुम्हाला हे बघायचं आहे की दिलेल्या सबस्ट्रेटसाठी, जो सबस्ट्रेट तुम्ही घेत आहात त्या सबस्ट्रेटमध्ये, सबस्ट्रेट म्हणजे अ सबस्टन्स ऑन विच एन्झाईम ॲक्ट्स, बरोबर. सो हा जो सबस्ट्रेट आहे याच्यामध्ये तो घेतला तर त्या इक्वेशनमध्ये किती CO2 इव्हॉल्व झाले आणि किती O2 कन्झ्युम झाले, बरोबर. म्हणजे किती CO2 मॉलिक्युल रिलीज केले गेले आणि किती ऑक्सिजनचे मॉलिक्युल कन्झ्युम झाले, या दोघांचा जेव्हा तुम्ही रेशो काढता त्या रेशोला बाळांनो RQ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? RQ असं म्हटलं जातं, म्हणजे रेस्पिरेटरी कोशंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, राईट. हे पूर्णपणे डिपेंड करतं की तुमचा सबस्ट्रेट कोण आहे. सबस्ट्रेट बदलला की RQ ची व्हॅल्यू बदलते. सबस्ट्रेट बदलला की RQ ची व्हॅल्यू बदलते. समजलंय सगळ्यांना? राईट, मग तुम्हाला इथं मी शॉर्टमध्ये लिहून देतो. जर तुम्ही कार्बोहायड्रेट घेतले बाळांनो तर कार्बोहायड्रेटसाठी RQ ची व्हॅल्यू ही 1 असते. जर तुम्ही प्रोटीन्स घेतले बाळांनो तर प्रोटीनसाठी ही व्हॅल्यू 0.9 असते. जर तुम्ही फॅट्स घेतले बाळांनो तर फॅटसाठी ही व्हॅल्यू 0.7 असते. आणि जर तुम्ही ॲनारोबिक रेस्पिरेशन घेतलं बाळांनो तर ॲनारोबिक रेस्पिरेशनसाठी ही जी व्हॅल्यू आहे बाळांनो, ही व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असते? इन्फिनिटी असते. किती असते? इन्फिनिटी. हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. काही जण म्हणते सर इन्फिनिटी कसं काय आली ते समजून सांगा. एकदम सोपं आहे ना. बघा ना, CO2 तुम्ही वरती काहीतरी घेतले समजा XYZ आणि त्याला जर तुम्ही 0 डिवाईड करताय, ठीक आहे. सो 0 का बरं? ॲनारोबिक रेस्पिरेशन आहे. ऑक्सिजन राहील का तिथे? नाही राहणार. सो कुठल्याही व्हॅल्यूला तुम्ही जेव्हा 0 डिवाईड करता तर आन्सर तुमचं इन्फिनिटी असतं, बरोबर आहे. सो ही व्हॅल्यूज पार्ट करून ठेवा. या व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील. ठीक आहे, कार्बोहायड्रेट 1, प्रोटीन 0.9, फॅट 0.7, ॲनारोबिक रेस्पिरेशन इन्फिनिटी. सो दिस इज ऑल अबाउट रेस्पिरेटरी कोशंट. ओके, नाव द लास्ट बट नॉट लीस्ट इज द सिग्निफिकन्स. काय फायदा आहे बाबांनो रेस्पिरेशनचा? रेस्पिरेशनचा फायदा आहे की काय फायदा आहे? पहिला फायदा काय आहे रेस्पिरेशनचा? पहिला फायदा तुम्हाला एनर्जी मिळते. ठीक आहे, एनर्जी मिळते. दुसरा फायदा काय आहे? तुम्हाला एनर्जी मिळते सेल डिव्हिजनसाठी, ग्रोथसाठी, रिपेअरसाठी, जुने काही पार्ट्स असतील त्यांना रिप्लेस करण्यासाठी. तिसरा फायदा काय आहे? बॉडीमध्ये जे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ठीक आहे, जे क्रेव्ज सायकलमध्ये इंटरमिडिएट ठरतात त्यांच्यापासून आपण काही बिल्डिंग ब्लॉक्स बनवतो ज्यांच्यामुळे बॉडीची ग्रोथ होते आणि बॉडी बनते. चौथा पॉईंट काय आहे? रेस्पिरेशनमध्ये CO2 रिलीज होतो की जो फोटोसिंथेसिसमध्ये यूज होतो आणि फोटोसिंथेसिसमध्ये O2 रिलीज होतो की जो रेस्पिरेशनमध्ये यूज होतो. म्हणजे O2चा आणि CO2चा बॅलन्स रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस दोघंही मिळून मेंटेन करतात. चौथा फायदा आहे ॲनारोबिक रेस्पिरेशन, जिथे आपण अल्कोहोल बनवतो, बेकरी असेल, डिस्टिलरी असेल, लेदर इंडस्ट्री असेल, पेपर इंडस्ट्री असेल, या सगळ्या ठिकाणी फर्मेंटेशनचा फायदा आहे, जे ॲनारोबिक रेस्पिरेशन आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, बॉडीमध्ये इनसोल्युबल सबस्टन्सेसचं कन्व्हर्जन सोल्युबल सबस्टन्सेसमध्ये करण्यासाठी एनर्जी लागते. ही एनर्जीसुद्धा तुम्हाला रेस्पिरेशनपासून मिळत असते. समजलं सगळ्यांना? क्लिअर, ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. कसा वाटला रे चॅप्टर? संपलेला आहे एव्हरीवन.
संपलेला आहे. समजलंय सगळ्यांना? एव्हरीवन नक्की कन्फर्म? ठीक आहे बाळांनो. सो आपण आता नेक्स्ट चॅप्टर एक्सक्रिशन घेणार आहोत. त्याचं शेड्यूल मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल. ज्या विद्यार्थ्यांना माझ्या अशाच फुल सिलेबस बॅचेसला जॉईन करायचं आहे, त्यांनी माझी पारंगत बॅच जॉईन करून घ्या. ही फुल सिलेबस बॅच आहे जिथे गुणवंत सर, मी, सुनील सर आणि गजानन सर तुम्हाला हेल्प करतील पूर्ण प्रिपरेशन तुमचं 11वीचं करण्यासाठी. सबस्क्रिप्शन घेण्यासाठी माझा कोड वापरायचा DM सर लाईव्ह, तो इथे टाकायचा, ठीक आहे, आणि अप्लाय म्हणायचं आणि सबस्क्रिप्शन तुम्हाला जे हवं आहे ते घ्यायचं, ठीक आहे, राईट. कोड वापरल्यामुळे तुम्हाला 10% ऑफ या सबस्क्रिप्शन अमाऊंटवर मिळत असतो. सबस्क्रिप्शन घेण्यापूर्वी कॉईन्स रिडीम करायला विसरू नका, ठीक आहे. पेमेंट करताना कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स, EMI, कॅश याच्यापैकी कुठलाही ऑप्शन तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही 12 महिन्यापेक्षा जास्त सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पे करता येतं किंवा 0 cost EMI ऑप्शनसुद्धा तुम्हाला अवेलेबल असतो, राईट, ठीक आहे. येस, सो गेट द सबस्क्रिप्शन अँड जॉईन विथ मी ऑन Unacademy. लाईक द सेशन इफ यू फाईंड बेनिफिशियल फॉर युअर सेल्फ. डन. चलो, हॅव अ गुड डे, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट सेशन. बच्चा पार्टी या ठिकाणी आपण थांबतोय. डन डन डन. ज्या मुलांनी आधीचे ह्युमन न्यूट्रिशन बायोमॉलिक्युल चॅप्टर्स बघितलेले नाही आहेत, त्यांनी प्लीज ते बघा, तुम्हाला फायद्याचं आहे ते. आणि याचं PDF मी तुम्हाला टेलिग्रामला अपलोड करून देतो लगेच, ठीक आहे, क्लिअर? येस. बाकी तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला टाका, मी कमेंट्स नंतर आवर्जून बघेल आणि त्याप्रमाणे पुढचे सेशन्स कसे घ्यायचे हे तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. येस, डन डन डन. तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना पण शेअर करा, त्यांनाही सांगा की सर आमच्यासाठी 1 shot लेक्चर्स घेत आहेत, फ्री लेक्चर्स घेत आहेत Unacademy लर्निंग ॲप्लिकेशनवर, सो तुम्ही सुद्धा अटेंड करू शकता, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जॉईन करू शकता. येस येस येस. सो थँक्यू सुबोध, अनुष्का, साक्षी, महेश, वैष्णवी, नेहा, प्रेरणा फॉर बीइंग लाईव्ह विथ मी टिल एंड. चलो, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट सेशन.